देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए। नायकाने आपल्या खेळाडूचा केलेला जो मात्र सन्मान इथे पाहायला मिळतोय, शाबासकीची थाप ठेवली जाते आणि ही शाबासकीची थाप आतापासून नाही मित्रांनो, त्यामी शिवकाळापासून पाहतोय। महेश आक्रमण धारण करतोय, चेंडू सी मारे शापार षटकार। आपलं जीवन कसं सुंदर बनवायचं आपल्या हातामध्ये आहे। आज जितका सुंदर खेळ आम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का हे पाहणं देखील तितकंसं गरजेचं आहे। 12 धावा धावपळीवरती आहेत, पहिलं षटक संपलंय, षटक क्रमांक 2 सुरू होत आहे। महेश ऑन स्ट्राइक तर राजेश पवार गोलंदाजी करण्यासाठी मात्र सज्ज होतोय, तयार होताना पाहायला मिळेल। यावेळेस बिगिट महेशचा टोलेजंड प्रहार षटकार। क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपला, तुषारला परतावा लागेल माघारी।
साहिलने मात्र तिथे पाहायचं काय कमालीचा झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला आणि तुषारला माघारी पडतावं लागतं. तर न्यू बॅटर सूरज मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होताना जो पाहायला मिळेल. धावपालिकावरती तुम्ही नजर टाकतात, 19 धावा धावपालिकावरती आहेत. रणांगण पेटणं गरजेचं आहे. शिवबाराजे रणांगण पुन्हा एकदा पेटलं पाहिजे. निजामांचं काळीज पुन्हा एकदा फाटलं पाहिजे. शिवबाराजे तुमचं अष्टप्रधान मंडळ म्हणजे शत्रूच्या पायातला चाळ आहे आणि या चाळाचं घुंगरू आता तुटलं पाहिजे. शिवबाराजे रणांगण पुन्हा एकदा पेटलं पाहिजे. रणांगण पुन्हा एकदा पेटलं पाहिजे. 19 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सूरज ऑन स्ट्राईकच्या दिशेने मात्र तुम्ही पाहतायत. 19 धावा धावपालिकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज राजेश पवार तयार. सूरज साठी मात्र टाकलेला चेंडू. राजेश स्वतः चेंडूच्या खाली टिपला झेल आणि सूरजला देखील परतावं लागेल शून्यावरती माघारी. गोवर्धन अर्थात गोवी मात्र मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होताना तुम्हाला जो पाहायला मिळतोय. गोवर्धन वरती आता जबाबदारी येऊन पडलेली आहे. ती जबाबदारी त्याला स्वीकारणं गरजेचं आहे. 19 धावा आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेचा चेंडू तिथे मात्र तुम्ही पाहतायत उसळणार होता. हलक्यात मात्र खेळून काढला जातोय. कव्हरच्या दिशेनं शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडू वरती येईल. चेंडूचं करेल तिथे कलेक्शन. तोपर्यंत मात्र मिळेल एक सिंगल. धावपलक वाढेल. 20 धावा धावपलकावरती आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. राजेश पवारची गोलंदाजी तुम्ही पाहिलीत. खर तर पहिल्या चेंडूवरती त्याला षटकार खेळला, परंतु राजेश पवारनं त्यानंतर काय भेदक आक्रमक गोलंदाजी साकारली. दोन महत्वपूर्ण बळी त्यानं मिळवले आणि तिथे मात्र धावपलकाला पूर्णपणे ब्रेक जो मात्र मैदानाच्या आतमध्ये लावलेला आहे. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. तयार होताना तुम्हाला पाहायला मिळेल दोन गडीबात. 20 धावा धावपालिकावरती आहेत. षटक क्रमांक दोन मार्गस्थ आहेत. आजचा दिवस खर तर कोणता संघ गाजवेल हे पाहणं गरजेचं आहे. वेळ वाचवा. सातत्यपूर्ण आपण सूचना ज्या मैदानाच्या आतमध्ये पोहोचवतोय या सूचनांचं पालन देखील फार महत्वाचं आहे. नियमांना भरलेलं क्रिकेट आहे. गोलंदाज राजेश पवार गोलंदाजी करण्यासाठी मात्र तयार आहे. महेश साठी मात्र टाकलेला चेंडू भरधाव वेगाचा होता. अक्षरशः या चेंडूवरती महेशला गर 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 बिंगवलं आणि तिथे मात्र डॉट बॉल. षटक क्रमांक संपलं जाते मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या क्रमांकाचं. दोन षटकांचा संपला खेळ. धावपालिकावरती तुम्ही नजर टाकाल. मैदानाच्या आतमध्ये दोन गडीबात. 20 धावा धावपालिकावरती आहेत. वीस धावा धावपालिकावरती दोन षटकांच्या समाप्तीनंतर अजूनही उर्वरित 12 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. या 12 चेंडूमध्ये अजून किती बनवल्या जाणार आहेत हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे. 20 धावा धावपालिकावरती आहेत. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा सजवलं जात आहे. जाळं पुन्हा एकदा पसरवलं जाईल. या जाळ्यामध्ये मात्र सातत्यपूर्ण मात्र मासा अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय. गोलंदाजी मार्फत तुम्ही पाहाल ऋषिकेश चव्हाण जो मात्र गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. षटक क्रमांक त्यानं तीन मैदानाच्या आतमध्ये हातामध्ये घेतलाय. पुढे सरसावत. हलक्या हाती मात्र चेंडू खेळून काढला जातोय मैदानाच्या आतमध्ये. गोवर्धनला माहिती आहेत जेवढी जास्तीत जास्त स्ट्राईक महेशकडे आपण देऊ ना तेवढी मात्र फार महत्वाची आहे. कारण ज्या पद्धतीने तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, ज्या पद्धतीने तो मात्र मैदानावरती आक्रमक झालेला आहे, तेवढी जास्त स्ट्राईक त्याच्याकडे राहील तेवढं मात्र आपल्या संघासाठी फायदेशीर आहे. 21 धावा धावपालिकावरती आहेत. महेशकडे फार मोठा अनुभव आहे आणि अनुभवाच्या जोरावरती देखील बरेचसे सामने जिंकता येतात. आज तो अनुभव तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये वापरायचा आहे. हाती काही लागत नाही त्यावेळेस हाती लागतो तो असतो अनुभव.
आणि तोच अनुभव इथे मैदानाच्या आतमध्ये वापरायचा आहे. एकवीस धावा धावपलिकेवरती आहेत गोलंदाज. पुन्हा एकदा मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी ऋषिकेश चव्हाण. यावेळेस मात्र पाहायचंय ऋषिकेशवरती आक्रमण चढवलं, चेंडू जातोय सीमा रेषा पार, येतोय खन खनी चौकार. मात्र या चौकारांना मात्र मिळताना पाहायला मिळतात. पंचवीस धावा धावपलिकेवरती आहेत दोन गाड्यांच्या मोबदल्यात. महेश सेट ऑन द फायर आणि चेंडू पोहोचला सीमा रेषा पार, षटकार. आतिश भाऊ सुंदर डान्स आपला पाहायला मिळाला, मनापासून धन्यवाद. एकतीस धावा धावपलिकेवरती आहेत. आतिश भाऊ कुंभार धन्यवाद. महेश पुन्हा एकदा आला तसका भिरकावून दिलाय, चेंडू सीमा रेषा पार, षटकार. तरी प्रेक्षक मंडळी तिला पाहणार नाहीत, त्यापेक्षा मात्र इथे मैदानाच्या दोन महेशचा खेळ पाहतील, कारण तो इतका दर्जेदार खेळतोय आज मैदानाच्या आतमध्ये. काय कमालीची फटकेबाजी आहे. यावेळेसचा चेंडू वाईड बॉल, खराब स्वरूपाचा चेंडू. अवांतर धावसंख्येमध्ये मात्र भर पडेल, धावपलक वाढेल. 38 धावा धावपलकावरती आहेत. चला पंचांचा निर्णय अंतिम आहे. अडोतीस धावा धावपलिकेवरती आहेत. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये वेळ वाचवा. अडोतीस धावा धावपलिकेवरती लागले जातात. महेश काय कमालीचा खेळतोय, त्याची बॅट आता मात्र तळपले गेलेले आहेत. कमालीची फटकेबाजी, प्रत्येक चेंडूवरती त्यानं आक्रमण चढवलेलं आहे. परत एकदा आक्रमण चढवलंय क्षेत्ररक्षक, ओहो झेल निसटतोय. महेशला जीवनदान देणं म्हणजे स्वतः स्वतःच्या सिगारेटनं चिता पेटवण्यासारखं आहे. इथे जीवनदान मिळाले किती मात्र तो महागडा ठरेल हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये आम्ही नेहमी सांगतो, कॅचेस विन द मॅचेस, विल ड्रॉप कॅचेस, विल लूज मॅचेस. अवघड झेल सोपे करा, सामने जिंका, हा क्रिकेटचा मूलमंत्र आहे. तो मूलमंत्र जर तुम्ही विसरत असाल तर मोठ्या पराभवाला तुम्हाला सामोरं जावं लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. यावेळेस मात्र आक्रमण चढवलंय, बिग हिट बिग हिट, चेंडू सीमा पार, षटकार. धावपलिकेवरती दोन गडी बाद, 45 धावा धावपलिकेवरती आहेत. महेश सुरू झाला होता, महेश मात्र नॉन स्ट्राईकला गेला. तिथे मात्र गोवर्धनने मात्र देखील जबाबदारी स्वीकारली आणि गोवर्धनने देखील मात्र चेंडू फेकला सीमा रेषेच्या पलीकडे.
षटकार मात्र पाहायला मिळाला 45 धावा धावपळीवरती आहे। 3 षटकांचा खेळ संपलाय। शेवटचा आणि अंतिम षटक मार्ग असतात। शेवटच्या षटकामध्ये किती धावा येणार हे पाहणं गरजेचं आहे। समोर तुम्ही पाहतात महेश मैदानाच्या आत मध्ये पाहायला मिळतोय। 13 चेंडू खेळ आहे। 35 धावांवरती मात्र तुम्ही त्याला पाहतात। किरण शेडगे गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे। महेश नानगुडे या खेळाडूला तुम्ही पाहतात। अनेक मोठमोठ्या स्पर्धेंचा अनुभव त्याच्याकडे आहे। नुकतीच पार पडलेली 10 PL या स्पर्धेमध्ये देखील तुम्ही महेश नानगुडेला मात्र पाहिलंय। आज तो मात्र घरच्या खरं तर मुळशी तालुक्यातल्या क्रिकेटमध्ये तुम्ही पाहतात ना, नेहमीच त्याचा दर्जेदार खेळ आम्ही पाहत राहिलेलो आहे। क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय। परत एकदा गोलंदाज किरण तयार आहे। यावेळेचा चेंडू सोडून दिला। वाईट बॉल मैदानाच्या आत मध्ये पाहायला मिळतोय। अवांतर धाव संख्येमध्ये मात्र भर पडेल। धावपलक वाढतो। 46 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। शेवटचा आणि अंतिम षटक मात्र मैदानाच्या आत मध्ये आहे। महेश मात्र चौफेर फटकेबाजी करताना पाहायला मिळतोय। मैदानाचं असं एकही टोक त्यानं सोडलं नाही जिथं त्यानं फटका खेळला नाही। परत एकदा आक्रमण चढवलंय। क्षेत्ररक्षक चेंडूचं कलेक्शन करू शकत नाही। चेंडू सीमारेषा पार। ए रास्त हे 4K खन खन चौकार। डीजे योगेश 50 धावा धावपलिकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। शेवटचा आणि अंतिम षटक मैदानाच्या मध्ये मार्गस्थ आहे। महेश मैदानाच्या मध्ये तुम्ही पाहताय 14 चेंडू खेळ आहे। 39 धावा त्यानं मात्र ज्या बनवलेल्या आहेत त्याला साथ देतोय गोवर्धन। महेशच्या बॅट मध्ये आलेला फ्रे चेंडू फेकून दिलाय सीमारेषा पार। बंगाली रस धावपलिकावरती आहेत। 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। जंगल ज्वाला परी पर्वत मराठा श्रेष्ठ उठला रे। वनव्याच्या अर्धांड गतीला आता अडसर कुठला रे। प्रत्येक अडसर दूर केलाय त्यानं। चेंडू फेकला परत सीमारेषा पार। एक टप्पा खात खन खन चौकार। पाहतात महेशची 16 चेंडू मध्ये 49 धावांची खेळी। या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक आम्हाला पाहायला मिळेल का हे पाहणं देखील गरजेचं आहे। महेश ऑन स्ट्राइकच्या दिशेने 49 धावांवरती खेळतोय। अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत। प्रत्येक चेंडूवरती आक्रमण त्यानं केलंय। चौकार षटकार चौकार त्याच्या बॅटमध्ये आम्ही पाहतोय। यावेळेस मात्र पाहायचं आहे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली काय होणार आहे तिथे। झेल 1 2 3 4 टिपला आणि मात्र महेशला परतावं लागेल माघारी। दर्जेदार खेळ पाहायला मिळाला। 49 धावांची खेळी केली त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या। मात्र मित्रांनो होऊन जाऊ द्यात। काय कमालीचा खेळला। अर्धशतकापासून जरी दूर राहिला असला ना तरी मात्र प्रेक्षकांची मनं त्यानं मैदानाच्या आतमध्ये जिंकली आहेत। 60 धावा धावपलिकावरती आहेत। धक्का क्रमांक 3 तुम्हाला पाहायला मिळतोय। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होताना जो पाहायला मिळतोय रोहित। रोहित मात्र मैदानाच्या आतमध्ये कसा खेळले पाहणं गरजेचं आहे। शेवटचं षटक शेवटचे काही चेंडू शिल्लक। रोहित ऑन स्ट्राइक।
या वेळेचा चेंडू मात्र फटका खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे उपस्थित. एस्टनच्या पाठीमागे एक सिंगल मैदाना छत मध्ये पाहायला मिळते आणि एका धावेने धावपलक देखील वाढेल. धावपलकावरती आपण जाऊया. 3 गडी बाद 61 धावा धावपलकावरती आहेत. गोवर्धन ऑन स्ट्राइक. 3 चेंडू गोवर्धनने खेळत 8 धावेंवरती तो खेळतोय. गोवर्धनच्या बॅटमध्ये आम्ही एक षटकारही मैदाना छत मध्ये पाहिलेला आहे. 61 धावा धावपलकावरती आहेत. यावेळेस पाहायचंय क्षेत्ररक्षक आणि चेंडू सीमा पार षटकार. टार्गेट 68 धावा जिंकण्यासाठी मात्र ज्या बनवायच्या आहेत या कशा बनवल्या जातील हे पाहणं गरजेचं आहे. चला क्षेत्ररक्षण लावा. 2 फलंदाज पाठवा मैदानाच्या आतमध्ये. सामना सुरू होणं गरजेचं आहे. चेंडू टाका मैदानाच्या आतमध्ये. 68 धावेंचं टार्गेट आहे. सामना सुरू होईल तोपर्यंत ऐकूयात आपण डीजे योगेश यांची सुंदर मेजवानी. डीजे मैदान छतमध्ये जाऊन दाखल होताना पाहायला मिळतेत. सुनील आणि किरण ही जोडी मात्र मैदान छतमध्ये जाऊन दाखल होताना पाहायला मिळते. तर पहिलं षटक घेऊन कोणता गोलंदाज तिथे मैदान छतमध्ये गोलंदाजी करेल ना हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे. शुभम बालवळकर यांच्याकडनं मात्र पारितोषिक येते तेजस साठी. त्याला जर मात्र मैदानाच्या मध्ये डाय मारून जर झेल टिपला तर मात्र 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. कोण कुठे आणि कशासाठी पारितोषिक लावेल हे सांगता येऊ शकत नाही. प्रेम आहे खरं तर खेळाडूंवरती. तुषारचा पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवरती आक्रमण. 2 क्षेत्ररक्षकांची भेदली दरी. तोपर्यंत चेंडू सीमारेषेच्या आत की बाहेर. चेंडू पोहोचला सीमारेषा पार. येतोय चौकार.
पहिल्या चेंडूवरती मात्र आक्रमण चढवलं गेलं. पहिल्या चेंडूचा खरपूस समाचार प्रतिस्पर्धी संघाला टीट फॉर टॅट जशाच तसं उत्तर आहे. यावेळेस मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार आहे. सूरज चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करत होता. एक सिंगल मैदानाच्या मध्ये या ठिकाणी पळून पूर्ण होताना जे पाहायला मिळते. धावपलिकेने पुढे सरसवेल. धावपलिकावरती आपण जाऊ. पाच धावा धावपलिकावरती या ठिकाणी तुम्ही ज्या पाहत आहेत. 22 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 63 धावेंची गरज मैदानाच्या मध्ये जी पाहायला मिळते आहे. क्षेत्ररक्षणामध्ये मात्र थोडेसे बदल चेंजेस बदलाव तुम्हाला पाहायला मिळत आहेत. हे सातत्यपूर्ण असणारे बदल फार महत्वाचे असतात कारण संघाच्या संघनायकाच्या डोक्यामध्ये असणारं प्लॅनिंग त्यानुसार केली जाणारी क्षेत्र विहू रचना तुम्ही ते मैदानाच्या मध्ये पाहू शकाल. आणि कोणत्या खेळाडूला कोणत्या ठिकाणी उभं करायचं ना हेही फार महत्वाचं असतं. गोलंदाज तयार आहे. यावेळेस मात्र आक्रमण चढवलंय. परत एकदा क्षेत्ररक्षक. ओहो इथे मात्र घोरपडी सारखा चेंडू हाताला चिघटला आणि तिथे मात्र एक सुंदर क्षेत्ररक्षण आम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळालं. 6 धावा धावपलिकावरती षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना यावेळेचा चेंडू अतिशय सुरेख कमालीचा चेंडू मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. डॉट बॉल तुम्ही इथे मैदानाच्या मध्ये पाहताय. 6 धावा धावपलिकावरती या ठिकाणी तुम्ही ज्या पाहतायत. सुनील यनपुरे ऑन स्ट्राईकच्या दिशेने तुम्ही पाहत आहेत. यावेळेस मात्र पाहायचंय आक्रमण चढवलंय आणि चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या अगदी बाहेर. एक टप्पा खात चौकार. धावपलक दुहेरी अंकामध्ये प्रवेश करतो आणि धावपलक जाऊन जो पोहोचलाय. 10 धावा धावपलिकावरती तुम्ही ज्या पाहताय. परत एकदा चढवलं आक्रमण स्क्वेअर लेगच्या डोक्यावर चेंडू पोहोचला सीमापार चौकार. धावपलिकेवरती मात्र तुम्ही ज्या पाहताय सामन्याचं समीकरण आहे. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 54 बनवायचे आहेत. षटक क्रमांक सुरू होतोय. मैदानाच्या मध्ये दुसऱ्या क्रमांकाचं महेश गोलंदाजी करण्यासाठी मात्र तयार आहे. महेशचा चेंडू मात्र तिथे उडवलाय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येताना पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला तिथे पाहता पाहता 2 धावा या ठिकाणी मात्र ज्या पळून पूर्ण होतात आणि या 2 धावेने धावपलक देखील वाढेल. 16 धावा धावपलिकावरती तुम्ही ज्या पाहतायत. महेशला तुम्ही मैदानाच्या मध्ये पाहतायत. या अगोदर तुम्ही महेशची फलंदाजी पाहिली 49 धावेंची मात्र खेळी त्यानं साकारली. तर तो मात्र गोलंदाजीमध्ये काय कमाल साकारतो ना हे पाहणं देखील तितकंस महत्वाचं आहे. यावेळेचा चेंडू व्हाईट बॉल मैदानाच्या मध्ये खराब स्वरूपाचा चेंडू तुम्हाला पाहायला मिळेल. अवांतर धावसंख्येमध्ये मात्र भर पडताना पाहायला मिळते आणि धावपलक वाढतो. 17 धावा धावपलिकावरती तुम्ही ज्या पाहताय. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. महेश मात्र मैदानाच्या मध्ये गोलंदाजी करताना तुम्ही पाहाल. एक चांगली गोलंदाजी महेशच्या माध्यमातून
या वेळेचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेनं फेकून दिलाय सीमा रेषेच्या पलीकडे, येतोय दिमागदार षटकार. या हालकार धावपलिकावरती तुम्ही ज्या पाहत आहेत षटक क्रमांक दोन मार्ग असते 16 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे. महेंद्र सज्ज होतोय. ओहो यावेळेस मात्र आक्रमण चढवलंय, चेंडू जातोय सीमा रेषा पार, धावा मिळतील 6, षटकार. त्यांच्याही आरपार हो, टोचतील हजारो लाखो काटे तुला, तू त्यांच्याही आरपार हो, कळेल तुला कुवत तुझी, तू विजयाचा षटकार हो. परत एकदा आक्रमण चढवलंय क्षेत्रक्षक, चेंडूच्या खाली झेल निसटतोय. जीवनदान मैदानाच्या आतमध्ये मिळेल, बऱ्याच मोठमोठ्या घटना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जीवनदान मिळाल्यानंतर काय होणार आहे हे पाहणं गरजेचं आहे. 30 धावा धावपलिकावरती तुम्ही पाहतात. या अगोदर तुम्ही पाहिलं खरं तर महेश ज्यावेळेस फलंदाजी करत होता महेशला जीवनदान मिळालं आणि त्यानंतर त्यांना 49 धावा कुठून काढल्या. इथे आता हे जीवनदान किती महागडं ठरत आहे हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे. हॅलो 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 30 धावा धावपलिकावरती या ठिकाणी तुम्ही ज्या पाहत आहात 14 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही जिंकण्यासाठी 38 धावांची गरज. बॅटची एज होती तिथे मात्र पाहायचंय तर हॅलो हॅलो चेक हॅलो चेक. एक सिंगल तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते, एका सिंगलने धावपलक वाढेल 31 धावा धावपलिकावरती तुम्ही ज्या पाहत आहात. षटक क्रमांक दोन मार्गस्थ आहे. तेरा चेंडू शिल्लक, अजूनही 37 धावांची मात्र जी गरज आहे मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी तुम्ही जी पाहाल. महेश गोलंदाजी करण्यासाठी मात्र सज्ज तयार. ओहो यावेळेचा चेंडू अतिशय दर्जेदार गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. डॉट बॉल निर्धाव स्वरूपाचा चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. षटक संपलं जाईल मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या क्रमांकाचं, दोन षटकांचा खेळ संपला बिनबाद. 31 धावा धावपलिकावरती आहेत. सामन्याचं समीकरण आहे 12 चेंडू आणि 37 धावांची गरज. शेवटचे 12 चेंडू आणि 37 धावा जिंकण्यासाठी मात्र ज्या बनवायच्यात, आजचा दिवस खरं तर कोणता संघ गाजवणार आहे हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे. कालचा पहिला दिवस खरं तर स्पर्धेचा होता आणि पहिला दिवस खरं तर काल तुम्ही पाहिलं मुळशी सम्राट कासारसाई या संघाने मात्र कालचा दिवस गाजवला, तर आजचा दिवस कोणता संघ गाजवणार याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष जे मात्र मैदानाच्या मध्ये लागून आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 37 धावांची गरज आहे. 12 चेंडू मध्ये 37 बनवायच्यात, या धावा बनवल्या जाणार की नाहीत हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे. गोलंदाजी मार्फत षटक क्रमांक आता 3 सुरू होईल आणि तिसऱ्या क्रमांकाचं षटक मात्र घेऊन गोलंदाजी करण्यासाठी स्वराज गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. तयार होताना तुम्हाला जो पाहायला मिळेल झटपट खेळ मित्रांनो, कारण शेवटचा सामना आपल्याला जास्त षटकांचा खेळवायचा आहे याची नोंद असू द्या, त्यामुळं थोडस वेळही वाचवणं गरजेचं आहे. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत,
37 धावांची मात्र जी गरज आहे। यावेळेस आक्रमण चढवलंय महेश, यावेळेस पाहायचंय चुकी होईल, झेल निसटला जातोय, झेल सटकला जातोय आणि तिथे मात्र धावपलक देखील वाढेल। 32 धावा धावपलकावरती आहेत। कॅच बी छोटा, गेंदबाज का दिल भी तूटा आणि इथे मात्र मोठं जीवनदान मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जे पाहायला मिळत आहे। 32 धावा धावपलकावरती आहेत, 11 चेंडू 36 धावांची गरज। यावेळेस मात्र आक्रमण, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, इथेच चुकी नाही, टिपला झेल, फलंदाज होईल बाद। कुणाल यनपुरे मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होताना पाहायला मिळतोय। एक गडी बाद आहे, 32 धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय षटक क्रमांक 3। इथे मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना तुम्ही पाहाल क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय, जाळं पसरवलं जातंय, पुन्हा एकदा स्वराज तयार आहे। यावेळेस मात्र आक्रमण चालवलंय, स्क्वेअर लेगच्या दिशेने पाहायचंय, क्षेत्ररक्षक महेश चेंडूवरती येईल, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला होता, जागा तर सोडली होती परंतु नकार दिला गेला। एकच धाव इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। धावपलकावरती तुम्ही पाहाल ना तेरी ना मेरी, धावपलकावरती डबल तिरी अर्थात 33 धावा धावपलकावरती तुम्ही ज्या पाहत आहात। यावेळेस मात्र पाहायचंय तर स्क्वेअर लेगच्या डोक्यावर चढवलं आक्रमण, चेंडू तुम्ही तिथे पॉइंटच्या दिशेने मात्र तुम्ही पाहताय, फटका खेळला होता, एक सुरक्षित रक्षण तिथे मैदानाच्या आतमध्ये जे पाहायला मिळत आहे आणि धावपलक देखील मैदानाच्या आतमध्ये वाढताना पाहायला मिळेल। धावपलकावरती आपण नजर टाकणार आहोत, 3 धावा मिळतील आणि या 3 धावाने धावपलक देखील वाढेल। 36 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पॉइंट क्षेत्रामध्ये मात्र नक्कीच तुम्ही पाहताय एक चांगला फटका पाहायला मिळाला। 36 धावा धावपलकावरती लागल्या जात आहेत, अजूनही 32 बनवायचे आहेत, शेवटचे 8 चेंडू शिल्लक आहे। यावेळेस आक्रमण चढवण्याचा प्रयत्न, फटका तर फसलाय, निर्जस्थळी मात्र चेंडू पडलाय, तोपर्यंत मात्र एक सिंगल पाहायला मिळते, धावपलक वाढतो, 37 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। शेवटचे 7 चेंडू अजूनही शिल्लक आहेत, जिंकण्यासाठी अजूनही 31 धावांची मात्र जी गरज तुम्हाला मैदानावरती जी पाहायला मिळते आहेत। मोठमोठे फटके खेळणं गरजेचं आहे, क्रिकेटमधले दादा फटके आपण ज्यांना म्हणतो ना ते दादा फटके मैदानाच्या मध्ये खेळलं जाणं गरजेचं आहे। हा चेंडू हलके हाती मात्र खेळून काढला जाईल, एक सिंगल मैदानाच्या मध्ये तुम्ही तिथे पाहत आहात। एका धावेने मात्र धावपलक देखील पुढे सरसावताना पाहायला मिळतो, 38 धावा धावपलकावरती षटकाची समाप्ती होताना पाहायला मिळेल, शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 30 धावांची गरज। अडोतीस धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 30 धावांची गरज आहे। 6 चेंडू 30 धावा बनवायच्या आहेत, प्रत्येक चेंडूवरती मोठं आक्रमण करावं लागेल। षटकारांची आतषबाजी इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे।
महाळुंगे करंडकचे मुख्य आयोजक सन्माननीय श्री कौशिक दादा सुतार यांचं मात्र या ठिकाणी शुभ आगमन होतंय. कौशिक दादांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचं आहे. शेवटचं षटक मात्र मैदान छतमध्ये सुरू होतंय. साहिल गोलंदाजी करण्यासाठी मात्र तयार आहे. सहा चेंडू शिल्लक आहेत, 30 बनवायच्यात. अतिशय महत्वपूर्ण सामना, यानंतर क्वार्टर फायनलची लढत तुम्हाला मैदान छतमध्ये पाहायला मिळणार आहे. गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी मात्र सज्ज होतोय, तयार होताना पाहायला मिळेल. या सामन्यामध्ये मात्र बरेच रोमांच थरार तुम्ही पाहतात. कोणता संघ असा आहे जो मात्र हिंजवडी संघासमवेत दोन हात करताना पाहायला मिळेल. ओ चुकी चुकी मैदाना छतमध्ये करताना पाहायला मिळते आहे. धावा देखील तिथे मैदाना छतमध्ये मारताना पाहायला मिळतात. धावपलिकावरती आपण नजर टाकणार आहोत. धावपलिक जाऊन पोहोचलंय, 40 धावा धावपलिकावरती तुम्ही ज्या पाहताय. सामन्याचं समीकरण बदललंय, 5 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 28 धावेंची गरज. 5 चेंडू आणि 28 धावा जिंकण्यासाठी मात्र ज्या बनवायच्या आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. वांजळे माळेगाव हा संघ मैदाना छतमध्ये फलंदाजी करताना तुम्ही पाहताय. सामना जर वांजळे माळेगाव संघाला जिंकायचा असेल तर मात्र 5 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. चला स्पीडअप करा मित्रांनो, अजून एक सामना खेळवायचा आहे, यानंतर तोही जास्त षटकांचा खेळवायचा आहे. यावेळेस मात्र पाहिजे सुरक्षित रक्षण पाहायला मिळेल. डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. धाव मात्र कुठल्याही प्रकारची तेथे पाहायला मिळत नाही. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे. 4 चेंडू शिल्लक आहेत, अजून 28 बनवायचे आहेत. सुनील यनपुरे ऑन स्ट्राईकच्या दिशेने मात्र तुम्ही पाहतात. 11 चेंडू खेळलाय, 21 बनवलेले आहेत. हलक्या मात्र चेंडूला खेळून काढलं जाईल. क्षेत्ररक्षक चेंडू वरती येतो, चेंडूचं कलेक्शन करतो. तोपर्यंत मिळते एक सिंगल. धावपलिकेने वारेल, 41 धावा धावपलिकेवरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. शेवटचे आता 3 चेंडू शिल्लक, 27 धावांची गरज. चेंडूला खोदून काढलं जात आहे. क्षेत्ररक्षक तुषार चेंडूचं करू शकत नाही कलेक्शन. चेंडू सीमा पार, चौकार. दोन चेंडू आणि 23 धावांची मात्र जी गरज आहे. साहिल गोलंदाजी करण्यासाठी मात्र सज्ज होतोय, तयार होताना जो पाहायला मिळतो आहे. कुठल्याही प्रकारची धाव न घेण्याचा प्रयत्न मात्र मैदाना छतमध्ये तुम्ही पाहताय. डॉट बॉल निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदाना छतमध्ये. सामन्याचं समीकरण बदललं, 1 चेंडू आणि 23 धावांची गरज. गोलंदाज इथे मात्र तयार होताना जो पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र फुल टॉस प्रकारचा चेंडू विरकावलाय सीमा रेषेच्या पलीकडे. सामना मात्र जिंकलाय अभिजित दादा दगडे स्पोर्ट फाउंडेशन बावधन संघानं. विजेत्या संघाचं स्वागत.